आणखी एक महत्वाची बातमी, बाळासाहेब भवनामध्ये शिरसाट यांची पत्रकार परिषद होणार आहे. आताची महत्वाची बातमी, शिरसाटांनी काही वेळापूर्वीच TV9 ला प्रतिक्रिया देखील दिली आणि आता बाळासाहेब भवनामध्ये शिरसाट यांची पत्रकार परिषद होत आहे. विधानसभा अध्यक्ष माझ्या माहितीप्रमाणे 4:30 वाजता निकालाचं वाचन करायला सुरुवात करणार आहे. देशात पहिल्यांदाच एक उठावानंतर आलेली ही परिस्थिती आणि त्यावर जो निकाल येणार आहे हा फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित राहणार नाही तर देशभरातील असलेले विधानसभा त्या ठिकाणी जर अशी परिस्थिती उद्भवली तर भविष्यामध्ये या निकालाचा त्या ठिकाणी उल्लेख निश्चित केला जाईल. म्हणून हा निकाल देताना किंवा निकाल येताना जशी आपली उत्सुकता आहे तशी आमची आहे. एक गोष्ट आपल्याला स्पष्टपणे सांगतो का, हा निकाल काहीही लागला आमच्या बाजूने की कुणाच्या आणखीन विरोधाच्या का बाजूने, परंतु हा निकाल सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज होणार आहे. मग अध्यक्षांची जबाबदारी, मी जो निकाल दिलेला आहे तो निकाल सुप्रीम कोर्टातही कायम राहिला पाहिजे, तो घटनेच्या चौकटीत असला पाहिजे, कुठेही त्याच्यावर सुप्रीम कोर्टाच्या कोणत्याही कॉमेंट्स पास नाही झाला पाहिजे. या दृष्टिकोनातून मला वाटतं स्वतः राहुल नार्वेकर हे वकील असल्यामुळे त्या पद्धतीने हा व्यवस्थित निकाल दिला जाईल. या निकालावर अनेकाने अध्यक्षावर सुद्धा दबाव आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. काही लोकांनी तर आता ही स्क्रिप्ट कुणाची, हे कसं ठरलं, या सर्व जे अनावश्यक गोष्टी आहेत ते यासाठी ते शब्द वापरलेत की त्यांना त्यांचा पराभव हा दिसून आलेला आहे आणि त्यांनी ती एका अर्थाने हार मानलेली. परंतु नाचता येईन अंगण वाकडं अशी ज्यांची अवस्था झालेली आहे त्यांनी आतापासूनच निकाल आमच्या विरोधात जाईल असं बोंबलायला सुरुवात केलेली आहे. दरवेळेला जो विषय होता, ज्या विषयानुसार आमदार अपात्र की पात्र ठरवायचा होता, तो शेड्यूल 10 जो आम्हाला अप्लिकेबलच नाही त्याच्यावरच त्यांचा जास्त भर होता. एक तर तो एक प्रकार झाला ज्याच्यामुळं शेड्यूल 10 आम्हाला अप्लिकेबल का नाही तर त्याचं कारण आम्ही वारंवार स्पष्ट केलेलं आहे की आम्ही कोणताही गट स्थापन केला नाही, आम्ही कोणत्याही पक्षामध्ये विलीन झालेलो नाही आणि आम्ही कोणत्याही अध्यक्षाला पत्र दिलं नाही. आम्ही शिवसेना आहोत हे वारंवार आम्ही प्रत्येक ठिकाणी नमूद केलंय. त्यामुळे निवडणूक आयोगाने सुद्धा आम्हाला शिवसेना नाव आणि पक्षाचं चिन्ह दिलेलं आहे. सुप्रीम कोर्टाने सुद्धा याला कुठेही निर्बंध घातलेले नाहीत, आयोगाच्या निर्णयाला कुठेही स्थगिती दिलेली नाही. फक्त अध्यक्षाच्या अधिकारामध्ये जो निर्णय आहे, पात्र की अपात्र हा त्यांनी निर्णय घ्यावा असं सुप्रीम कोर्टाने ज्या सूचना दिल्या आहेत त्यानुसार ही सर्व हिअरिंग झाली आणि आज त्याचा निकाल लागणार आहे. या निकालामध्ये जेव्हा सुनावण्या चालू होत्या त्या काळात मी सुद्धा त्या सुनावणीला काही वेळेस उपस्थित होतो. यांचं आर्ग्युमेंट एवढं काही विचित्र होतं, एकीकडे सांगायचं की आम्ही उद्धव ठाकरे साहेबांच्या उपस्थितीत एक बैठक घेतली, त्या बैठकीमध्ये 3 मंत्र्यांनी सह्या केलेल्याच आहे, त्याचं कागदपत्र त्यांनी दाखल केले आणि दुसरीकडे सुप्रीम कोर्टामध्ये आम्ही आमच्या बैठकीला हे उपस्थित नव्हते, तेच 3 आमदार उपस्थित नव्हते असं शपथपत्र दाखल केलेलं आहे. एकीकडे हा एक मुद्दा